किती लोकांना वाटतंय की ते दादागिरी करतात, हात वर करा. कोणाला का? किती लोक आता अगर तुम्हाला अगर वाटलं की तुमच्यावर काही अन्याय झालाय, किती जण पोलीस स्टेशन जाण्याचं घाबरणार, हात वर करा. घाबरणार का? अजिबात नाही. चलो अभिनंदन, चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन गेलाय तुम्ही म्हणजे. तो ज्यावेळी मी लहान होतो ना, मला वाटायचं की म्हणजे एक दोन गोष्टीची गैरसमज असतो लोकांच्या डोक्यात, की म्हणजे पोलीस फार गरीब असतो. आणि एक वेगळी म्हणजे आपण जो पिक्चर मध्ये पाहतो, कधी कधी बातमीमध्ये वाचतो, हे म्हणजे एक वेगळी इम्प्रेशन क्रिएट होतो की असं असं आहे. अजिबात नाही. आणि पोलीस मध्ये मला पण ज्यावेळी मी लहान होतो ना, मला पण पोलीस मध्ये येण्याची फार इच्छा होती. आणि त्याच्या कारण ही होतं की एक जसे साहेब म्हणत होते, युनिफॉर्मचा जॉब, लोक समाजामध्ये खूप इज्जत करतात, तुम्ही समाजाचे शेवटचे घटक पर्यंत जाऊन तुम्हाला काम करण्याची संधी मिळतो, तुम्ही एक मॅक्रो लेवल म्हणजे मोठ्या स्तरावर ना पाहताना व्यक्तिनिहाय तुम्ही लोकांच्या सेवा आणि मदत करू शकतो. यदि कोणावर अन्याय होत असेल तर त्यांचा हा अन्याय सोडवता येतो. तर असं करके माझे पण डोक्यात होतं की ये सगळे गोष्टी मला करायला मिळतो. आणि एक और सर्वात मोठी गोष्ट होती की क्रिकेट मॅच तुम्हाला मोफत बघायला मिळतो. तुमची ड्युटी लागतो ना क्रिकेट मॅच मध्ये, तर तुम्ही क्रिकेट मॅच तुम्ही बघू शकतो वहां पे बसून, की बघा मला क्रिकेट मॅच बघायला मिळतो. या सगळ्या विषयाचा विचार करून माझ्या डोक्यात होता की मला पोलीस होण्याची इच्छा आहे. फिर ज्यावेळी मी जरा मोठा झालो, ज्यावेळी 11वी 12वीला गेलो, 10वी नंतर ज्यावेळी लोक विचार करतात की आता सायन्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, तर माझे सगळे मित्र ये घेत होते सायन्स. तर मी पण काय विचार ना केला, सायन्स भरून टाकलं. होतो ना आपल्याकडे पण तुमची इच्छा असेल दुसरं काय घेण्याची, परंतु सगळे घेत आहे म्हणून आपण पण घेतलं सायन्स घेऊन टाकलं. त्याच्यानंतर काय झालं की मी फिर म्हणजे सगळेजण इंजिनिअरिंग मेडिकल करत होते, मी पण ठरलं की मी पण इंजिनिअरिंग मेडिकल करतो. ज्यावेळी इंजिनिअरिंग संपली त्यावेळी मला लक्षात आलं की मी काय करतोय, माझी खरी इच्छा होती का. फिर उसके बाद काय झालं की सगळेजण म्हटले प्लेसमेंट घेऊ, मी पण प्लेसमेंट घेतला. फिर युपीएससीचे ज्यावेळी फॉर्म भरले, माझी इच्छा होती पोलीस भरण्याची, परंतु मी काय केलं की 1, 2, 3 नंबर भरायचे होता, सगळेजण 1 नंबरवर आयएएस भरत होते, मी पण 1 नंबरवर आयएएस भरून टाकला. फिर भी माझी इच्छा होती की पोलीसमध्ये निवड व्हावा. तो पोलीसमध्ये निवड होण्याचे 1-2 कारण आहेत, मी जरा पुढे सांगतो. परंतु त्याच्यानंतर लक्षात आलं की म्हणजे युपीएससीने मला 10 नंबर जास्त देऊन टाकले, तो मी आयएएस मध्ये आलो, तो आयपीएस मध्ये गेला असता. आणि असं करके मी इकडे आलो. अगर तुम्ही आयपीएस मध्ये गेले ना, एक सर्वात मोठी गोष्ट काय असतो ना, तुम्ही ज्या दिवस एक यांची जो ट्रेनिंग अकॅडमी आहे तिथे तुम्ही जॉईन केले, तर सर्व पहिला प्रश्न जे तुम्हाला विचारतात, तुम्ही चाहे आयुष्यभर कधी तुम्ही क्रिकेट बॅट पण टच केलं नसेल, कधी तुम्ही एक्सरसाइज जीवन मध्ये केलं नसेल, परंतु ते तुम्हाला सर्वप्रथम विचारतात, तुमचे एक म्हणजे एक मेडिकल टेस्ट करतात, तुमची स्ट्रेचिंग एबिलिटी, तुमची फिटनेस एबिलिटी काय आहे नाही आहे. आणि ते म्हणतात की तुम्हाला म्हणजे आज तुमचा वेट हे आहे, वजन हे आहे, तुमची बीट ग्रीथ हे आहे, ये परफेक्ट आहे, हे करण्यासाठी तुम्हाला एवढा हे करावं लागेल. आणि प्रत्येक व्यक्तीने 150-180 आयपीएस अधिकारी दरवर्षी सिलेक्ट होतात, प्रत्येक व्यक्तीने आहे ते म्हणतात की तुम्हाला फिट करून देणार आहे. आणि 99% लोकांना अगदी फिट करून घेतात. ज्या लोकांनी कधी जिम मध्ये डंबेल टच केलं नसेल ते बिलकुल सिक्स पॅक घेऊन बाहेर पडतात. उसके बाद डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग मध्ये परत त्यांच्या सिक्स पॅकचा सिंगल पॅक होऊन जातो, ते वेगळी गोष्ट आहे. परंतु तिथे तुम्ही मुलं असेल या मुली असेल, तुमची स्विमिंग, तुमची रनिंग, तुमची क्रॉस कंट्री, तुमची ये, तुमची वो, आणि 99% लोकांना इंजुरी पण होत नाही. तर माझी हा गोष्टीबद्दल पण इच्छा होती की मी जरासं फिट होणार, म्हणजे मी आता एवढा अनफिट झालेलो आहे, तर माझी इच्छा होती की मी जरासं फिट होणार. बट आयएएस मध्ये आलो तिथे एवढा म्हणजे सकाळी संध्याकाळी पीटी असतो, परंतु एवढा फिटनेसवर लक्ष नसतो, तर तुम्ही बघू शकतो की माझी काय परिस्थिती. एनिवेज, परंतु एक गोष्ट मी सांगतो, पोलीस अधिकारी झाल्यानंतर काय काय लोकांच्या डोक्यात असतो की पोलीस अधिकारी झाले की एक मस्त गॉगल घालायचा रेबॅनचा, एव्हिएटर बरोबर, बुलेटची मोटरसायकल घ्यायची, हा उसको किक मारायचं आहे आणि असं फिरायचं मस्त. ठीक आहे, एक और दुसरे आहे की बंदोबस्त मध्ये बसले, व्हॉट्सअपवर मस्त बसून राहायचं बंदोबस्त मध्ये, सडनली कोणी साहेब दिसले लाठी घेऊन फट फट फट, आता काय करायचं मला. ही एक दुसरी इमेज आहे.
परंतु पोलीस अधिकारीमध्ये अगर तुम्हाला सक्सेसफुल होण्याची इच्छा असेल, मी म्हणजे हजारो पोलीस अधिकारीला ओळखतो, आजपासून नाही आधीपासून ओळखतो. माझे आजोबाचे मोठे बंधू पण पोलीसमध्ये होते. त्यांची ऍक्च्युली निवड ना 1943 मध्ये आर्मीला झाली होती. आणि ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पोलीस अधिकारीची संख्या कमी होती, तर त्यांना ऑप्शन मिळाला की पोलीसमध्ये राहायचंय की आर्मीमध्ये राहायचंय. तो दो बंधू होते, त्यांचे एक चुलत भाऊ पण होते, ते पण होते. चुलत भाऊ त्यांच्यापेक्षा मोठे होते, त्यांनी ठरवलं की मी आर्मीला राहणार आहे, तर यांनी ठरवलं की मी पोलीसला येतो. असं करके ते पोलीसला आले. ठीक आहे. आणि मी भरपूर पोलीस अधिकारीला ओळखतो. अगर तुम्हाला पोलीसमध्ये सक्सेसफुल होण्याची इच्छा असेल, अगर तुम्ही आज निवड करताय मला पोलीसमध्ये जायचंय की नाही जायचंय, दोन गोष्टी तुम्हाला आहे. एक, पोलीसमध्ये प्रेशर झेलण्याची क्षमता असली पाहिजे. प्रेशर झेलण्याची क्षमता, आणि हे सोपं नाही आहे. माझ्याकडे प्रेशर येतो, मी म्हणतो ठीक आहे. जसे लेट से जिल्हा नियोजन मध्ये प्रेशर येतो, हे मला काम कुठल्याही परिस्थितीत पाहिजे, मी म्हणतो चलो हे होऊ शकत नाही परंतु वो करून देतो. परंतु पोलीसमध्ये काय प्रेशर येतो की हे माणूसला आता अटक करू नका, या माणूसला या गुन्हा टाकू नका, या माणूसवर असा मदत करा, हे माझा भाव आहे, अगर तुम्ही नाही केला त्यांचे आयुष्य बर्बाद होईल, ते म्हणजे जेलमध्ये आयुष्यभर सडणार, झाली त्यांची चूक, आता काय करायची. प्रचंड प्रेशर येतो, प्रचंड म्हणजे प्रेशर, मोठे मोठ्या लोकांचा फोन येणार, हे करणार ते करणार. आणि अगर तुम्ही हा प्रेशर झेल करू शकतो, म्हणजे बॅलन्स राहताना प्रॅग्मॅटिक रीती, कधी झूठ बोलून कधी सत्य बोलून, कधी दम देऊन कधी प्रेमाने, म्हणजे 360 डिग्री व्ह्यू करून, तर तुम्ही एक सक्सेसफुल पोलीस ऑफिसर होणार. जो भी माणूस म्हणेल की जो तुम्ही म्हणाल वो खरं, तर ते काय पोलीस ऑफिसर नाही. प्रेशर झेलण्याची क्षमता असली पाहिजे. आणि याबद्दल माझा जो अनुभव आहे, महिला पोलीस अधिकारी पुरुषपेक्षा जास्त चांगलं प्रेशर झेलतो. क्योंकि अर्धे गुंड व्यक्ती जरा घाबरतात त्यांच्याशी काय बोलायला. आणि सर्वात जास्त जो गुंड आहे ना, त्यांचे एक फ्रेजाईल इगो असतो. माझा जो अनुभव आहे, अगर एक पुरुष अधिकारीने जाव की त्यांना मारला आणि सार्वजनिक मारला, म्हणजे एक दो लाठी पण मारला, ते त्यांचे एवढा इगोवर घेणार नाही जेवढा अगर एक महिलांनी त्यांना मारलं ना, ते त्या व्यक्ती तिथेही खतम होऊन जातो. मी मोठ्या मोठ्याला पाहिलेला आहे, म्हणजे मी एक दो नाव घेत नाही.